कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख यांच्याबद्दल फारशी ओळख द्यायची आज गरज पडत नाहीये, कारण की जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आज त्यांना ओळखत आहे. कधी काय म्हणजे पहिल्यांदा जेव्हा कोणी ही गोष्ट ऐकते तेव्हा विश्वास बसत नाही, अशा एकरी 50 क्विंटल विक्रमी उत्पादन घेणारे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे ते मानकरी आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा महाकाव या ते गावचे रहिवासी आहेत आणि आज आमच्यासाठी एक प्रेरणादायी शेतकरी म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आपले कॉटन गुरुच्या वतीने हार्दिक स्वागत अमृतरावजी. त्याच्यानंतर मनीषजी डागासरांना विनंती करेल की शेतकऱ्यांच्या आज जे काही क्वेश्चन्स आले असतील, प्रश्न विचारले असतील, समस्या असतील, त्या अमृतरावजी यांच्या समोर मांडाव्या. नमस्कार अमृतरावजी. नमस्कार जी अमृतरावजी, आपण काल जे शेतकऱ्याशी बोललो त्याचाच मुख्य प्रश्न आहे. अमोल तांदुलकर आंतरगाव किन्हे गावाचा आणि तुम्ही जे फोटोग्राफ बघितले ते कापसाचं फुलावर अडी आली आहे, अडी दिसते आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे बोंड अडी आहे, तुम्ही फुलं काढून टाका आणि तुम्ही स्प्रे मारा आणि तुम्ही दवाई टाका. तर काय म्हणताय आपल्या हिशोबाने, हीच बोंड अडी आहे की याच्या मध्ये अडी आणि ते बोंड अडी ज्याला आपण ओळखतो त्याच्यामध्ये काय फरक आहे? मला कधी कधी काही गोष्टीचं हसं पण येते. एखाद्या शेतकऱ्यांना सांगितलं असता साधारण तर खरं वाटलं असतं साहजिक यायचं, परंतु असे एवढे तज्ञ कृषी विभागाचे काही लोक आहेत त्याच्यात जे सविस्तर शेतकरी असं वाटते की मला हे शेतकऱ्याच्या शेतात कधीही जात नसतील आणि त्याच्या सोबत शेतकऱ्यासोबत संवाद पण घडत नसतील आणि त्या कापसाशी असो काही इतर पिकाशी ते बोलत नसतील. परंतु आपण आज कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न हे प्रत्येक शेतात जाऊन प्रत्येक व्हिडिओ असं आपल्याकडं असे 5-6 व्हिडिओ असतात बऱ्याचशा शास्त्रज्ञाचे कृषी विभागातले आणि एक नाही दोन नाही 5-6 असतात ते दाखवत. आता जर फुलाचं येत असेल तर रोज ते फुलात पडत असेल तर ते काय रोजच फुलंच तोडत राहायचे का आपण? तेच आहे. तर घ्यायचे काय उत्पन्न काय घ्यायचं आपण आणि याचं आयुष्य बी वाढणार. फुलं तोडत राहिले ते तर खूप घाट्यात ना, याचे फुलं जर तोडत राहिले तर बोंडात रूपांतर होणार नाही. बोंडात रूपांतर झालं नाही तर अनाथ हा कापूस खूप वाढेल आणि यांची जी कालावधी आहे जीन्स टाकण्याची 80 दिवसाची आहे. जवळपास 50-60 दिवस कापसाची होत आली. आता जीन्स आहे तर समजा 15 ते 20 दिवस आता त्या शेतावर कार्यरत राहणार आहेत आणि हे जर फुलं तोडत राह गेलं तर ते 80 दिवसाच्या ज्यावेळेस मार लागल तर त्यावेळेस ते खरोखर बोंडाळी येईल. आता बोंडाळी नाही, 80 दिवस बोंडाळी नाही येत. आणि मी वारंवार सांगतो की ही जी फुलातली बोंडाळी आहे आणि हे बोंडातली बोंडाळी आहे याचा आणि त्याचा कुठलाही ताळमेळ लागत नाही. हे आळी अलग आहे आणि ती बोंडातली आळी अलग आहे. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या याच्यामधून सांगू इच्छितो समजा की तुम्ही संघटित व्हा, पिकाशी बोला, नक्कीच ते आपल्याला बोलल. आणि नंतर आपण काही शेतकऱ्याला मी बऱ्याच वेळ सांगितले की तुम्ही गुलाबी बोंडाळी ह्या म्हणता हे त्या बोंडात जाते. आता हे विषय जर केला तर जर एखाद्या दिवशी जर पेशंट बोंडाळीवर जर कार्यक्रम ठेवला तर कमीत कमी आपला जेवढा काय कार्यक्रम असे 2 कार्यक्रम लागतील सर्व त्या बोंडाळी विषयावर बोलतो. जर म्हणून ते करायचंच आहे काय की खूप सारे प्रश्न येत आहे आणि आपण सांगितलंय सर्वांना की आम्ही स्पेशल एक बोंडाळीचा कार्यक्रम घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुमचे प्रश्न असे पाठवा ते आम्हाला कळेल की तुम्हाला पण जागरूकता आहे, तुम्हाला पण जाणायचं आहे. बोंडाळीच्या विषयावर कमीत कमी 6 तासाच्या वर पण बोलू शकतो मी, तसं तर 8 दिवसाच्या वर बोलू शकतो एवढं मी बारीक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि मी छाती ठोकून सांगतो ना, महाराष्ट्र नव्हे भारतभराचे शास्त्रज्ञ कृषी विभाग तज्ञ मंडळी आहे ते सर्व एकीकडे आहात आणि मी फक्त एकीकडे आहोत आणि तुम्ही एक मला सोबत आहात म्हणजे आता दोघच लढत आहोत आपण या गोष्टीला. बिलकुल, आम्हाला 3 वर्ष तर झाली आपण दोघं लढत आहोत. आणि म्हणून आपल्याला सर्वात जर महत्व असाल तर शेतकऱ्याचं सहकार्य महत्वाचं आहे. आता प्रत्येक जण शेतकरी आज समजा पहिला फळ फांद्या मोजत नव्हता, आज प्रत्येक जण शेतकरी फळ फांद्या मोजायला, झाडाची उंची सांगायला, त्याच्यातली बोंडाळीचं शेतकरी सांगायला आज बोंडाळी नाही म्हणून बोंडसोड आहे म्हणून आणि कितीतरी व्हिडिओ आपल्याकडे आहेत. की साधा प्रश्न करतो शेतकऱ्यांना, एकच प्रयोग करा जास्त जरी नसला तर,
तर आपल्या ज्यावेळेस शेतात जासाल त्यावेळेस ते गुलाबी आळी ज्यावेळेस दिसते त्यावेळेस तिचं जे फुल आहे गोवरचं जे टोक आहे, आता हे वातावरणात कोणी होते काय होते याची खूप वेळ लागल असं न लागता ते वरचे जे पाकळे आहे वरच बंद होते खाली आणि त्याच्या मधात ती आळी तयार होते. आळी तयार झाल्यानंतर काय होते की 2 दिवस ते घर खाते आणि 2 दिवसाच्या पुढे ते पांढरपी जे फुल आहे याच्यातून लाल फुल ज्यावेळेस होते त्याचे त्यावेळेस ते लाल फुलं झालं की त्याच्यात बारीकस बोंड तयार होते आणि बोंड तयार झालं की त्याला ते डंक मारते त्याच्यातलं जे प्रोटीन आहे ते खाल्ल्या जाते आणि आळी पण मरते आणि आळी एवढी विषारी आहे की ते पातक पण कळते. आळीचे ज्या ज्या वेळेस बोंडाळीचे ते पतंग आहे समजा ते जरी पात्यावर जरी तिनं अंडे जरी टाकले तर एवढं काय विषारी आहे ते पातक पण गळून जाते आणि हा एवढं विषारी आहे ते. आणि म्हणून मी म्हणतो की शेतकऱ्यांना एकच करायचं की ज्या वेळेस ते अशा पद्धतीचे जर आपल्या शेतात जर दिसले फुलं चिपकलेले तर त्या फांदीला काय करायचं की आपण ओळखण करायचं एखादा सुंठ वगैरे बांधून त्याला आपल्याला तर माहितच आहे की या पात्यात ती आळी आहे आणि त्याचा एक काटुक्र व्हायचा आपलं पलाटीचं वगैरे जवळच असते शेतात तर त्याचा काटुक्र व्हायचं असं 8-10 जागी कट करवायचे आणि मग पाहायचं का हे खरोखरच गोंडळात जाते का काय जाते. आता एवढे समजा मला असं नवल वाटते काय काय समजा की एवढे तज्ज्ञ लोक ज्यावेळेस असते तर येईन ज्यावेळेस अशा गोष्टी सांगते तर मला मग शेतकऱ्याच तर काय समजा काय होईल ना. एक तर शेतकरी काय ना ज्यावेळेस डंक जरी मारला त्या पादीला तर ते बोंड पडते ना मधात कुठली जायला. आणि ज्या वेळेस आता हा प्रश्न खूप वेळ लागत म्हणून म्हणणं आहे की या माध्यमातून या पातीशा फुलाशिवाय बोंडाळीचा आणि बोंडाळीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. परंतु आज पेपर माध्यमातून शास्त्रज्ञ किंवा दुकानदार म्हणा या पद्धतीचं खूप आवाफवा करणार आणि आळीचं पण औषध मारायचे गॅस पॉइझन सारखे त्याच्यावरती आळीचे औषध टाकल्यामुळं मित्र कीड खूप मोठ्या प्रमाणात मरून जाणार आणि रोग म्हणून हा जर आपण जे प्रयोग केला या प्रयोगानं केलं तर समजा प्रत्येक शेतकरी सुज्ञान होईल आणि ते ज्या शास्त्रज्ञ येतील कृषी विभागात लोक येतील तर त्याला कान धरून सांगतील की आता हे तुम्ही तर म्हणले बोंडाळीत गेली ते बोंडाळीत नाही गेली बोंडात कुठे गेली. बरोबर बोंडातल्या आळीचा तिचं तिचं आयुष्य किती राहते बोंडातली सरकी किती दिसायला होते ते फार जर एखाद्या जर मला जर कोणाला जर एखाद्या शास्त्रज्ञाला जर बोलवा लावलं आपण त्याला त्या शेतकऱ्याला विनंती केली आहे की जे शास्त्रज्ञ आपल्या शेतात आले होते तेव्हा त्याला पुन्हा बोलवा आणि शेतात बोलवा आणि तुमचं झाडासमोर उभं ठेवा आणि आमच्याकडे तुम्ही व्हिडिओ कॉल करा तर ते उद्या किंवा परवा ते करणार आहे तर आपण ते व्हिडिओ कॉलवर जर शास्त्रज्ञ आले तर आपण ते नक्की पूर्ण रेकॉर्डिंग आपल्या श्रोत्यांना आपण दाखवू कार्यक्रमात बोलवा एखाद्या शास्त्रज्ञाला कार्यक्रमात बोलू तसं करतो त्या शास्त्रज्ञांना आपण विनंती करतो तुम्ही कार्यक्रमात या आणि तुम्ही बोलून तसं करतो. तर आता हे स्पष्ट आहे की फुलाची अळी जी आता सध्या दिसते कुठे कुठे शेतामध्ये ती आणि बोंद अळी जे आहे जे खूपच नुकसानकारक आहे हे दोघे एक नाही त्याच्यामध्ये फरक आहे. ओके ना अमृतरावजी बरोबर आणि म्हणूनच याच्यावर ज्यावर आपण ही अळी आहे आणि ही गुलाबी आहे पेपर नाही तर असं त्याचा मी पण जाऊ तुम्ही पण जाऊ आपण बरोबर आहे बरोबर आहे. हा तर ते आहे ही अळी आहे ही गुलाबी पण आहे पण ते जे बोंद अळी असते ती आणि ही अळी वेगळी आहे. तर आता याचा उपाय हे जर फुलामध्ये अळी दिसली तर याचा उपाय सध्या काय करू शकतो उपाय आहे की त्याला तसंच ठेवून द्यायचं अमृतावजी जे फुलातली जी अळी आहे हे काहीचा काही लई मोठा प्रेट नसते. आताच्या याच वातावरणामध्ये ही आळी येते समजा वातावरण कसं वातावरण ज्यावर दमट वातावरण असते वरून ढगच खूप असते तर खालून वल पण असते आणि सूर्य दिसतच नाही लवकर अशाच वेळेस ही जी आळी आहे समजा त्यावेळेस येते ते इतकी हुशार आहे. आपल्या मी तर पहिल्यांदा एक दोन कार्यक्रमात सांगितलं की आपल्या पडता कितीतरी वर्षांना ही आळी किड किटू की आपल्या पडता अचूकर आलेलं आहे आणि ती एवढी हुशार आहे की तिला माहित आहे वरून आभाळ आहे शेतकऱ्याला माहित राहणार नाही पाण्याची काय होईल पण ती एवढी हुशार आहे की तिला आभाळ पाण्याचा अंदाज लागते म्हणून ती वरचं फुल जे बंद करते ते म्हणजे वरून घर करते जसं चिमणी आहे बरेचसे पाक त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे सगळ्या फुलामध्ये आपला घर करते. हा हा आणि म्हणून त्याच्यात औषध वगैरे त्याच्यात फवारणी पण जाणार नाही त्याला एकच उपाय की जसं आसाटाप असेल
थिमेट असेल, थॅमॉक आपलं थिमेट असेल एखादं, किंवा आपण त्याला परत दाणेदार पण म्हणतो त्याला, किंवा डांबर गोळे असेल ना ते वेस्ट असेल, ते जर आपण शेतात जरी ठेवल्या, वास येणं महत्वाचं आहे. त्याचा वास आला की काय होईल की ती जी फकडी आहे जे अंड घालणारी आहे ते शेतात येणार नाही. एकाटीन सारखं औषध आहे पण आता मला वाटते मार्केटमध्ये ऐकलं आहे की ते खूप छान होतं. रोगर सारखे औषध असतं काही काही, ते पण आपण जर फवारले समजा तर वास जर केला तर काय होईल की ते आळी फकडी जी आहे ती बसून आहे बसणार नाही. आणि हे काय लय मोठा प्रेट नसते, हे 15-20 दिवसाचा प्रेट असते या 15-20 दिवसात. आणि किती जरी फुलं पडले किती जरी आळी आली तरी कसं आहे की 700-800 वर पाते येते, पण शेतकरी लावतात किती 800 पात्यातला 70-80 पाते बोंडच लावणार, कारण बाकीचे तर खूप वाया जाते ना, एरी तरी खूप पाते येते. आणि असं घाबरायचं काम नाही शेतकऱ्यांना. बरोबर आहे, घाबरायचं काम नाही, त्याला गंधाची अलर्जी आहे तर एकदम स्ट्रॉंग वास येणार अशी आपण जर औषध टाकली किंवा उपयोग मध्ये घेतली तर ही अडी जास्त आपल्याला हैरान करणार नाही. आणि हे कमी खर्चाचा उपाय आहे. आपलं दुसरे जे गॅसच्या स्प्रे आहे खूप महाग असते, खूप विषारी असते, त्याचा जर उपयोग आता केला तर झाडाला पण नुकसान होऊ शकतो की नाही अमृताजी? महत्वाचा मित्र किड आहे ना, गॅस पॉइझन मित्र खूप मोठ्या प्रमाणात मध्ये जाते ना. आणि पहिल्या पटात कितीतरी पट पुन्हा कीड येत असते आणि कापूस खूप रखरख दिसते एवढं त्या हिशोबात होत नाही. आणि म्हणून आपल्या आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता सध्या येणारे रोग कोणते आहेत आणि याच्यावर उपाययोजना कमी खर्चात झाल्या पाहिजे. आणि मोठे भारीचे औषधं आता शेतकरी उलाला मारायला लागलेले आहेत ना, हे चुकीचं आहे. कारण आपल्याला पायरी पायरीने टप्प्याटप्प्यात जायचं, तर उलालाच्या पावरने घ्यायचं तर शेवटीला घ्यायचंय. कारण रोगाची पण किड्याची पण प्रतिकार शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आणि मग याच्या पुढे कोणता ड्रग्स नाही याच्या पुढचा मोठा पुढचा तर करायचं काय. बरोबर, हा आपण शेवटचा उपाय करून घेतला. आता सर्वात जास्त जर आता रोग असेल सध्याच्या या प्रेट मध्ये, एक त्याला आपण ढेकणे किडे म्हणतो, त्याला काळी ढेकणे राहते तर आपण त्याला थ्रिप्स म्हणतो, कोणी माव म्हणतो आपण त्याला, ती ढेकणे किडी असते. आणि त्याची जे विष्ठा जी असते ही विष्ठा सोडत चालते आणि दुपारी पाहतो आपण 12-1 वाजता जर पाहिलं तर ती पानं चमकल्यासारखे दिसत. आणि हे काही दिवस जर असे चमकले पानं तर ते पानावर खूप मोठा दुष्परिणाम होते. नंतर गेरव्यासारखा कलर येते. कसे आहे की ज्यावेळेस आपली जे त्वचा आहे समजा आपल्याला छिद्र छिद्र आहे त्या त्वचेला, तसे ते पानांना पण त्याची त्वचा सारखे छिद्र छिद्र असते ना, ते या ते प्लेन रोग आलेला आहे. ते वेष्टा आहे त्याच्यावाली, विष्ठा आहे त्याच्यावाली, तर ते काय होते की छिद्र बंद होते. तर आणि काही दिवसाला समजा त्याच्यावर बुरशी येते, काळी बुरशी किंवा अनेक प्रकारच्या बुरशी आहेत येतात त्या विष्ठेमुळे. म्हणून ब्ल्यू कापर किंवा साप किंवा एखादं यावेळेस अशा वेळेस ते औषध घेणं महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी थायमॉक्झॉन एक नावाचा घटक आहे, ते 75-80% 25% चालत नाही याला. आणि 75-80% ते थायमॉक्झॉन घ्यायचं, फक्त 5 मिली, 15 लिटरला 5 ग्रॅम 5 मिलीचं प्रमाण आहे त्याच्यावर. आणि ब्ल्यू कॉपरचं 1 लिटरला 2 ग्रॅम म्हणजे 20 लिटरला 40 ग्रॅम. आणि आळीसाठी हे वास देण्यासाठी आसाटा हे 1 लिटरला 2 ग्रॅम म्हणजे 20 लिटरला 40 ग्रॅम याची जर फवारणी जर केली तर एक नंबर कापूस होईल. आणि माल पण पटपट धरणार. आणि आताचा जेवढा जेवढा त्याच जर माल झाला शेतकऱ्याचा तर त्याची वाढ कमी होणार. आता योगायोगाने यावर्षी तेवढा पाऊस नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की माल जे लागायला पातळ लागायला एकही पडाय कामी नाही, म्हणजे लवकर लवकर माल कॅच होत चालला ना. आणि हे जर माल एकदा जर पडला तर मग कापूस खूप भरभर वाढतील आणि नंतर मग दाटण होईल खूप कापसाची. आणि मग फवारणीचा खर्च वाढल, वेस्टीचा खर्च वाढल, आणि खते बी आपल्याला जे पाहिजे ते टाका येणार नाही आणि नक्कीच उत्पन्न 50% होईल. बरोबर, खर्च पण वाढणार आणि उत्पन्न मध्ये पण नुकसान होणार, म्हणजे तुमची शेती नफ्याची सोडा पण नुकसानीची होऊन जाणार. बरोबर आहे. तर हे आज आपण बघितलं की आपण लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग केली शेतामध्ये आणि त्याला शेतकऱ्याला तर उपाय सांगितला, पण आपण आता सर्व श्रोतांना आणि IPO ला पण हे समाधानकारक उत्तर दिला.